नमस्कार विद्यार्थी मित्रों, तुझा मानिक प्राचीन विद्या मध्ये लागतो या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपला पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण आता सातवी विषय मराठी या पुस्तकातील तिसरा पाठ, ज्या पाठाचं नाव आहे तोडणी, हा पाठ पाहणार आहोत. या अगोदर आपण लेखक परिचय पाहूया. या पाठाचे लेखक आहेत दत्तात्रय वीरकर, जन्म 1965, विविध वृत्तपत्रे मासिक यातून त्यांच्या कथा आणि कविता प्रसिद्ध झाल्या. त्याचबरोबर कथा आणि कविता त्यांनी लेखन केलं. वाटणी तोडणी या कथा प्रसिद्ध आहेत. ऊस तोडणी कामगाराच्या समस्येचे वास्तव या कथातून त्यांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर या पाठामध्ये वसंत व मीरा या ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या मनातील शिक्षणाविषयीची तीव्र ओढ या पाठामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. वेगवेगळ्या त्यांनी रचना केलेल्या आहेत. त्यामध्ये तोडणी हा त्यांचा एक कथा संग्रह आहे. तोडणी कथा संग्रहामधला हा पाठ आहे. तोडणी जे काही ऊसतोड कामगार असतात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहावं लागतं आणि राहिल्यानंतर त्यांची जी मुलं असतात त्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं, त्यांची शिक्षणाची हेळसांड होते. त्याबरोबर काही काही मुलांच्या मनामध्ये शिक्षणाची इच्छा अतिशय दाटून असते. त्यांना खूप शिक्षण घ्यावं, शिक्षणाविषयी आतुरता असते, काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असते, पण घरच्या परिस्थितीमुळे त्यांना तसं करता येत नाही. आणि ही शिक्षणाची तीव्र ओढ तीव्र इच्छाशक्ती या पाठातून आपल्या लेखकांनी सांगितलेली आहे. बघू आपण. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्याच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारांना सगळ्याच्या मनात काहूर उठलं होतं. परत्या गावात आपण केव्हा आलो हे तारान शंकरला उमगलच नाही. सगळ्या तोडणीवाळांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलाच्या मानेवरचे चूक खाली ठेवतात. सगळी बैल शेपटी अंगावर मारा अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैल पोरांनी बाजल्या कणस्या घेतल्या व नदीवर गेली. दाम नाही आपली बैल नदीवर पाणी पाळून आणली. मीरा वसंत जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. तारण भाकरी तापून तव्यावर पिठलं टाकलं. तेवढ्यात पोर पाणी घेऊन आली. आव पाचुंदा सोडा लक्ष्मीनं दिलेला आवाज दाम ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमळ कडा कडा मोडून बैलासमोर सारला. तसा रामा धोंडू शंकर सगळ्यांनी आपापल्या परीनं बैलासमोर सरमट मोडून टाकले. पिठलं भाकर पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरून पसरली. ऊस तोडणीचा हंगाम चालू झाला आणि ऊस तोडणीचा हंगाम चालू झाल्यानंतर त्या ऊस तोडी कामगारांच्या टोळ्या असतात. म्हणजे एका टोळीमध्ये 10-20 माणसं असतात. ऊस तोडायला एक किंवा दोन किंवा 4-5 शेतकऱ्याचं काम नाही, त्याला 10-20 माणसाची टोळी लागते. आणि हे कामगार ज्या ठिकाणी ऊस तोडायचा आहे त्या ठिकाणी जाऊन राहतात. त्या भागातील जे काही शेत आहेत त्या शेतातील ऊस तोडतात आणि त्यापासून जवळच्या कारखान्याला हा ऊस पाठवला जात असतो. इयत्ता 5 मध्ये तुम्हाला एक पाठ होता कठीण समय येता. त्यावेळेस सुद्धा आपण पाहिलं होतं की ऊसतोड कामगार कशा प्रकारे कार्य करतात, कशा प्रकारे ऊस कारखान्याला घेऊन जात असताना अपघात होतो आणि त्या ठिकाणी बाजूलाच एक शाळा असते आणि शाळेतील मुलं कशा प्रकारे त्या गाडीवाल्याच्या बाईकचा जीव वाचवतात, कशा प्रकारे ते प्रसंग अवधान राखून त्यांनी कार्य केलं. जे काही पत्रकार होते त्यांनी कशा प्रकारे त्यांना मदत केली. आणि तशाच पद्धतीनं तोडणी या पाठामध्ये सुद्धा आपल्याला
ऊस तोडणी कामगारांच्या आयुष्यामध्ये जे काही समस्या असतात हे आपल्याला पाहिजेत. हे पाहत असताना हे कामगार गावातून निघाले. निघाल्यानंतर सतत गाडी चालू होती, कारण ज्या ठिकाणी त्यांना जाऊन ऊस तोडायचा आहे त्यांना ठिकाण ठरवून दिलेलं असतं त्या ठिकाणी जायचं. आणि आसपासचा जो ऊस लागवडीचं क्षेत्र आहे त्या ठिकाणचा ऊस तोडायचा. गाव सोडून निघाले आणि त्यांच्या डोळ्यासमोर सतत ऊसच दिसत होता, कारण नेमकं त्यांना करायचं काय होतं, ऊस तोडायचा होता आणि तो कारखान्याला पाठवून द्यायचा होता. आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यासमोर सतत ऊस आणि ऊसच दिसत होता. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये गावाकडे आठवण येत होत्या. गावाकडे काही आजी आजोबा असतील, काही शाळेत जाणारी मुलं असतील, त्यामुळं प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये गावातील विचार येत होता. आणि परक्या गावामध्ये केव्हा आलो हे तारा आणि शंकर वसंत आणि मीराचे आई वडील आहेत. आणि ज्या दोघांवर हा पाठ आधारलेला आहे वसंत आणि मीरा यांच्या आई वडिलांचं नाव आहे तारा आणि शंकर. तारा आणि शंकरला कळालंच नाही केव्हा आपण परक्या गावामध्ये आलो आणि ऊस तोडणीला ज्या ठिकाणी आपण थांबायचं आहे ते ठिकाण आलं. त्या ठिकाणी मराठी शाळा होत्या, मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेवर अगोदरच काही ऊसतोड कामगार त्या ठिकाणी राहिले होते. आणि त्याच ठिकाणी पुन्हा तारा आणि शंकर यांनी आपली गाडी सोडली, बैल सोडले. आणि नंतर त्या ठिकाणी जे काही झिऱ्यावर म्हणजे झऱ्यावर बाजूला जे काही पाण्याचा स्रोत होता त्या ठिकाणी वसंत आणि मीरा जाऊन बारीला म्हणजे नंबरला थांबले. त्यांनी पाणी आणलं. त्याचबरोबर त्यांच्या सोबतची बाकी जी व्यक्ती होते त्यांचं नाव आहे राम असेल, धोंडो असेल, हे सर्वजण आपापल्या कामाला लागले. बैल सुद्धा त्या ठिकाणी येऊन थांबल्यानंतर बैलाच्या खांद्यावरचे जू ते एक साधन असतं बैलाच्या खांद्यावर असतं आणि ते गाडीला जोडलेलं असतं. आणि बैल त्या जुवाच्या खाली असताना ते बैल ती गाडी ओढत असतात. ते जू खाली उतरल्यानंतर त्याने सुद्धा शेफ्टी वर केली. त्यांना सुद्धा आता आपल्याला विश्रांती मिळणार आहे असं वाटलं. त्यानंतर बैलाला पाणी पाजवण्यात आलं. सरमाड म्हणजे काय कडवा असतो तो कडवा बैलाचं खाद्य मोडून आपापल्या बैलांना टाकण्याचं काम त्यांनी केलं. आणि नंतर पुन्हा बायांनी त्याच ठिकाणी बाजूला चुली पेटवल्या. चुली पेटवल्या म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला त्यांनी सुरुवात केली. आणि तयारी करत असताना आपल्यासाठी काय पदार्थ बनतील का तिथं नाही, त्यांनी ताराना तव्यावर पिठलं टाकलं, भाकरी केल्या आणि सर्वांनीच त्या ठिकाणी जेवण केलं. खाल्लेले घास पोटात ढकलले आणि आंथरून टाकलं म्हणजे ते सर्वजण झोपायला गेले. तांडवपूरचा तारा झटकन उठली. तिनं जर्मनच्या पातळ्यात चहा ठेवला. शंकर दामले देत उठला. त्यानं आंथरुणांची वळकटी केली. तारानं तोंडावर पोतारा मारला आणि बिनदाणीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला. ह घ्या चहा घ्या. शंकरनं चहाचा कप हातात घेतला. शंकर अरे शंकर अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय थर जायचंय निघाला पाहिजे. दामूचा आवाज कानावर पडताच हा आलो आलो असं म्हणत शंकरनं घटाघटाच्या पोटात ढकलला. सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरवलं. थराचा रस्ता धरला. शंकर तारानंही आपला पळता सोबतीला घेऊन मीरा आणि वसंतला बरोबर घेतला. आणि ऊस तोडणी तहात पहिला दिवस तरी उड्यावर झोपून थंडी नांग कापडून निघालं. मग दुपारी थातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी ठरवलं. थात पाठवतात शंकरनं उसावर धाव घालायला सुरुवात केली. मीरानं मोया बांधायला सुरुवात केली. दिवस मात्यावर केव्हा आला हे समजत नाही. हिरवा चारा नद्यानं बैल सुद्धा मस्त झोपली होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर
सकाळ झाली सकाळचे काम त्यांनी आपल्याला सुरुवात केली शंकरने चहा पिला तेवढ्या त्या ठिकाणी असणार दामू त्या ठिकाणी आला आणि त्याने मामू सकाळी चिट्ठी घेऊन गेलेला आहे आणि आपला काळ जायला पाहिजे असं म्हणल्याने तो सुद्धा आलो आलो चला आपण जाऊया म्हणून तो तयारीमध्ये चहा पटकन पिऊन त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर सर्वजण त्या थळामध्ये गेले ज्या ठिकाणी उसापासून गूळ तयार केला जातो त्या ठिकाणला थळ म्हणतात आपल्या शहराच्या आजूबाजूला सुद्धा अशी ठिकाणं असतात ना तुम्ही सुद्धा रस पिण्यासाठी आपल्या पाहुण्याच्या शेतामध्ये कधी गेला असाल किंवा कुणाच्या घरी सुद्धा असेल ज्या ठिकाणी उसापासून गूळ तयार होतो त्याला थळ म्हणतात त्या ठिकाणी उसापासून साखर तयार होते त्याला साखर कारखाना म्हणतात आणि या दोन्ही कार्यामध्ये ऊस तोडणं गरजेचं असतं आणि ऊस तोडण्यासाठी ताराशंकर त्याचबरोबर दामू लक्ष्मी वसन हे सर्व व्यक्ती त्यांचे मुलाबाळ सोबत सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कार्यामध्ये मदत करण्यासाठी जात असत आणि आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असल्यामुळं आणि रात्रभर थंडीमध्ये झोपल्या कारणानं अंग कापून गेली होती आणि त्यांना निवारा करायचा होता त्यामुळं आज पहिला दिवस असल्या कारणाने त्यांनी लवकरच आटपून काम पाल ज्या ठिकाणी टाकायचे आहे त्या ठिकाणी यायचं त्यांनी ठरवलं होतं सकाळी त्या ठिकाणी शेतात गेल्यानंतर शंकरनं उसावर धाव घालायला सुरुवात केली तारा आणि लक्ष्मी त्याचे भाडे बांधत होते आणि हे सर्व काम करत असताना दिवस कधी डोक्याला म्हणजे दुपार कधी झाली या सर्वांना कळलंच नाही आणि सर्वजण दुपारी घराकडे जायचं ठरल्यामुळं ते सर्वजण घराकडे निघाले आणि त्यानंतर काय प्रसंग घडतो वसंत आणि मीरा यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे बदल घडतो त्यांची शाळा कशा प्रकारे सुरू होती ही आपल्याला पुढल्या तासिकेमध्ये पाहिजे झालेला भाग तुम्ही सर्वांनी वाचून घ्यायचा काही जर अडचण असेल तर मला विचारा धन्यवाद.